मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. आपण जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आपल्याला पाहिल्यानंतर आवडला तर प्लीज लाईक करा आणि जी बाजूला घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित पोहोचेल. तर पहा, आपण पाहतो की कमी वयामध्ये केस पांढरे होण्याची जी समस्या आहे ती आज खूप वाढत आहे. कमी वयामध्ये अशा प्रकारे पांढरे केस जर झाले तर कोण कशा नजरेने आपल्याकडे पाहिल हे सांगता येत नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यातील महत्वाचं कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या आपल्या ज्या बदलत्या सवयी आहेत त्या सवयी. केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे, ही काही विशेष समस्या नाही आहे. पण अलीकडे आपण पाहतो की लाईफस्टाईल, धूम्रपान किंवा प्रदूषण यामुळे केस पांढरे होत आहेत आणि याचे प्रमाण सुद्धा आपण दिवसेंदिवस वाढते आहे असं म्हणू शकतो. त्यामुळेच केस काळे ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्याची खूप गरज आहे. की जास्त मीठ खाणे, तर आपण पाहतो की काही लोकांचे मीठ खाण्यावर कदापिही नियंत्रण नसते. जास्त मीठ खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात हेही काही लोकांना माहिती नसते. परंतु आपण पाहतो की काही लोकांना सवय झालेली असते जास्त मीठ खाण्याची. तर तज्ज्ञांनुसार एका दिवसामध्ये आपण 2300 मिलीग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाणे चांगलं नाहीये. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी किंवा ब्लड प्रेशर आहे आणि केस गळती असेल, पांढरे केस होणं आहे, ह्या समस्या उद्भवतातच. त्यानंतर आणखी एक कारण आपल्याला सांगता येईल केस पांढरे होण्यासाठी, जास्त गोड पदार्थ किंवा कृत्रिम रंगाचा वापर आपण पदार्थांमध्ये केला आणि ते पदार्थ जर खाल्ले तर त्यामुळे सुद्धा केस पांढरे होऊ शकतात. म्हणजेच तुम्ही जर जास्त गोड पदार्थ आणि कृत्रिम रंग असलेले पदार्थ खाणे जर टाळले तर तुमचे केस पांढरे होणार नाही. तर अशा प्रकारचे आपण सेवन केल्याने मायग्रेन, ॲलर्जी आणि केस पांढरे होणे ह्या समस्या निश्चितच तिथे उद्भवणार आहेत. म्हणून आपण गोड पदार्थ आणि कृत्रिम रंग वापरलेले जे पदार्थ असतील ते खाणे शक्यतोवर टाळावे. त्यानंतर आहे सॉफ्ट ड्रिंक्स. तर सॉफ्ट ड्रिंक्सचा आज जमानाच आहे, बरेचसे जण सॉफ्ट ड्रिंक घेतात, थंड पेय घेतात. तर थंड सॉफ्ट ड्रिंकमध्ये आपण पाहतो की कृत्रिम रंग मिसळलेला असते आणि त्याला गोडवा सुद्धा असतो, ज्यामुळे शरीरात चरबी वाढते. याने तुम्ही जाड होऊ शकता. यातील शुगरच्या प्रमाणामुळे तुम्हाला तोंडाच्या वेगवेगळ्या समस्या सुद्धा होऊ शकतात. सोबतच याने केस सुद्धा आपले पांढरे होतात. म्हणून आपण सॉफ्ट ड्रिंक शक्यतो टाळणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर अधिक साखरेचे सेवन. साखरेचे अधिक सेवन केल्याने आपल्याला आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. याने आपले केसही पांढरे होतात. त्यामुळे मिठाई असेल किंवा आपण पाहतो की सॉफ्ट ड्रिंक असेल, फूड असेल, जंक फूड असेल, हे पदार्थ, ह्या गोष्टी आपण टाळाव्या. जास्त साखर खाल्ल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन जाते. म्हणजेच व्हिटॅमिन ईचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये बॅलन्स ठेवत असते, परंतु आपण व्हिटॅमिन ईच खत्म करून टाकतो आणि त्यामुळे तिथे तुमचे केस पांढरे होतात. व्हिटॅमिन ई हे केसांच्या संरक्षणासाठी किंवा विकासासाठी खूप गरजेचं असते, परंतु तेच आपण जर नष्ट केलं तर तिथे तुमचे केस पांढरे होणारच. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या ज्या गोष्टी मी हे पदार्थ जे सांगितले आहेत तुम्हाला कोणकोणते सेवन करायचे नाही आहेत अतिप्रमाणामध्ये, ते आपण जर टाळलं किंवा ह्या गोष्टीचं सेवन आपण कमी केलं तर आपले जे केस पांढरे होत आहेत ते होणार नाही आहेत. तुमची पांढरे केस होण्याची समस्या जी आहे ती समूळ नष्ट होऊन जाईल. म्हणजेच तुम्ही ज्या वयामध्ये जशी दिसायला पाहिजे तसेच दिसणार. म्हणजेच तुमचे कमी वयामध्ये केस पांढरे होणार नाहीत आणि तुमचा लुक सुद्धा चांगला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मी टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल आतापर्यंतही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा, माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.